तुमच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशकातील अपोलो हॉस्पिटलात मुंबईतील शाखेत कार्यरत तज्ज्ञ डॉक्टर नाशिक मधील रुग्णांसाठी उपलब्ध होणार आहे। ऑन्कोलॉजी मध्ये विशिष्ट अवयवांवरील उपचारांचे तज्ज्ञ उपलब्ध होणार असल्याने रुग्णांना प्रभावी उपचार मिळतील। आवश्यक चाचण्या व शस्त्रक्रियाही नाशिक मध्ये केले जाणार असल्याची माहिती डॉक्टर संदीप बिबटे यांनी दिली। बरेच पेशंट आपले ते नाशिक वरून किंवा बाकीचे आपण मुंबईला ट्रॅव्हल करतात हे समजून की ते त्यांना बेस्ट ट्रीटमेंट तिथे मिळू शकेल, पण ही संकल्पना की ऑर्गन स्पेसिफिक म्हणजे आम्ही स्पेशलिस्ट पेशंट ट्रॅव्हल न करता आम्ही त्यांना इथे ट्रॅव्हल करू आणि त्याच कॉस्टमध्ये त्यांना इथे ती सेवा आपण संपूर्ण करूया, जेणेकरून त्यांचा तो ट्रॅव्हलिंग कॉस्ट असेल आणि त्यांच्या घरगुती इथे सेवा त्यांना मिळता येईल। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या छोट्या छोट्या शहराच्या लेवलवरती स्पेशली अवेलेबल नसतात, फॉर एक्झाम्पल एखाद्या पेशंटला स्तन वासवी सर्जरी करायची आहे किंवा काही रिकन्स करायचं आहे ते होत नाही, म्हणून ती स्त्री फक्त नाशिटॉमी करणार, पण ती न करता आम्ही त्यांना जे बेस्ट अवेलेबल ट्रीटमेंट ते इथे त्यांना ऑफर करू शकतो। ज्या ज्या फॉर एक्झाम्पल आता मी ब्रेस्ट कॅन्सर सर्जन आहे आणि त्याच्याबद्दल नवीन नवीन जे सर्जिकल उपचार आहेत ते त्यांना आम्ही इथे आवश्यकपणे देऊ शकतो। नाशिकच्या जनतेला काय सांगू शकता का? सो त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं तुमचा रोल पण एवढाच इक्वली महत्त्वाचं आहे की आपल्याला त्यांच्यामधनं हे सांगणं गरजेचं आहे की आम्ही इथे पण रिचेबल आहे आणि त्यांना ती सेवा सगळं सेवा आपण देऊ शकतो, पण तुम्ही पण एक पावलं पुढे टाका आम्ही एक पावलं पुढे टाका जेणेकरून हे कॅन्सरची जर्नी जी आपल्याला व्यवस्थितपणे पूर्ण पार पाडता येईल। तर डॉक्टर शिशर शेट्टी, डॉक्टर तेजधंदर सिंग, डॉक्टर रिचा बन्सल, डॉक्टर निशा हरिहरन, डॉक्टर पुनीत जैन, डॉक्टर पूर्वी, डॉक्टर राजेश शिंदे, डॉक्टर संदीप देव, डॉक्टर अश्विन तामणकर, अपोलो हॉस्पिटल नाशिक सीईओ डॉक्टर प्रसाद मुगळीकर आदी उपस्थित होते। एनसीएन न्यूजसाठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक।